तोते चक्रीवादळामुळे झालेल्या पावसाने मुंबई भोवतालच्या धरण आणि तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वसई विरार भागाला तोतेचा फटका बसला खरा, पण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी पातळी वाढली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या पेल्लार उसगाव धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे मे जून महिन्यात जाणवणाऱ्या पाणी टंचाईपासून वसईकरांची सुटका झाली आहे. याच चक्रीवादळ किनारपट्टी भागात येता येता तीव्र होत जात आहे. उत्तर ओडिशाच्या किनारपट्टी भागाला याचा जास्त धोका आहे. 160 ते 170 किलोमीटर प्रतितास या वेगानं हे वारे या भागात वाहतील असं वरिष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी याची सॅटेलाइट इमेज ट्विट करत सांगितलंय. सध्या या पोर्ट ब्लेअर पासून 600 तर बालासोर पासून 630 किलोमीटर अंतरावर आहे. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील गावांना 5 TMC पाणी देण्यावरून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. उजनी धरण पाणी बचाव समितीनं पंढरपूर सातारा रस्त्यावर टायर जाळून शासनाचा निषेध केला. इंदापूर तालुक्यातील गावांना पाणी देण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी तात्काळ रद्द करावा, अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला. अलिबाग तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली. या धरणात गेल्या 40 वर्षात 38,500 क्युबिक क्विंटल इतका गाळ साचला होता. यामुळे पाण्याचा साठा कमी होत असून लोकांना चिखल मिश्रित पाणी प्यावं लागत होतं. अखेर या धरणातील गाळ काढण्याचा निर्णय जिल्हा परिषदेनं घेतलाय. येत्या 15 दिवसात हे काम पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात 15 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 13 ठिकाणी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. टँकरभोवती पाण्याची झुंबड उडतीय. पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार पांगरी, कुटे, शेलगाव, बोदाडे, ब्राह्मणवाडा खुर्द, मानका, कोलही, वारंगी, बोर्डी, जवळुका, वर्दरी बुद्रुक, वर्दरी खुर्द, राजुरा, गिवा कुठे, भेरा, खैरखेडा, पिंपळवाडीत पाणी टंचाई आहे. थंड हवेचं ठिकाण आणि महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये आज धुक्याची चादर पाहायला मिळाली. महाबळेश्वरमधील बेंडा लेक, बाजारपेठ तसंच या भागातील सर्व रस्त्यांवर दाट धुकं पाहायला मिळालं. महाबळेश्वरमध्ये असं आल्हाददायक वातावरण आहे. मात्र लॉकडाऊनमुळे याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येऊ शकत नाही. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मराठवाडा, खान्देश आणि मुंबई असा संभाजीराजे दौरा करणार आहेत. दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचीही ते भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. विनायक मेटे यांनी 5 तारखेला बीडमध्ये मोर्चाची हाक दिली आहे. भाजपनेही मेटेंच्या मोर्चाला पाठिंबा असला तरी झेंडे घेऊन मोर्चात न जाण्याची भूमिका घेतली आहे. ग्रामीण भागात कोरोनानं हाहाकार माजवला असताना अंबरनाथ तालुक्यातल्या उसाटणे गावात सर्रासपणे बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जात आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. माळ रानावर रविवारी ही बैलगाडा शर्यत झाली. शर्यतीत झोळपट्टी करण्यात आली. याआधी काकडवाल गावात देखील अशाच प्रकारे बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. राजकीय दबावामुळे पोलीस जाणीवपूर्वक कारवाई करत नसल्याचं बोललं जात आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पोहरा इथं एका पिसाळलेल्या कुत्र्यानं तब्बल 15 ते 16 जणांना चावा घेतला. जखमी झालेल्यांमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्यापासून 65 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत इतकी वाढली आहे की गावकऱ्यांना गावात पहारा द्यावा लागतोय. जुन्या भांडणाची कुरापत काढून कोयता आणि कुऱ्हाडीनं जीवघेणा हल्ला केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. या हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅक्टर घेऊन घराकडे चाललेल्या सुरेश पवार यांच्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून भावकीतील काही लोकांनी हा हल्ला चढवला. मावळमध्ये घरगुती वादातून सुनेनं सासूची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह टेरेसवर ठेवून नंतर एका झुडपात लपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना तळेगाव दाभाडे इथली आहे. हत्येतील आरोपींना अटक करण्यात आली. पूजा शिंदे आणि मिलिंद शिंदे अशी या प्रकरणातील आरोपी सून आणि मुलांची नावं आहेत. भविष्यात गोंदिया जिल्ह्यातील गाड्या जैविक इंधनावर धावणार आहेत. रुची बायोकेमिकल्सचे संचालक महेंद्र ठाकूर वर्षभरात गवतापासून जैविक इंधन गॅस प्रकल्प सुरू करणार आहेत. रायपूर इथं 25 एकर जागेवर वर्षभरात हा प्रकल्प सुरू होणार आहे. विशेष म्हणजे हे जैविक इंधन गवतापासून तयार होणार आहे.
जळगावमधील असोदा आव्हाने रस्त्यावर एका नाल्याजवळ फ्लॅपशेल टर्टल जातीचे 48 कासव मृतावस्थेत आढळून आले. या नाल्यामध्ये येणाऱ्या कारखान्यांच्या दूषित पाण्यामुळे किंवा उष्णतेमुळे या कासवांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. एकाच वेळी तब्बल 48 कासवांचा मृत्यू झाल्यानं वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रतापगडावरच्या ढासळलेल्या सूर्यबुर्जाचं बांधकाम सह्याद्री प्रतिष्ठानने पूर्ण केलंय. तटबंदीपासून 40 फूट खाली जात प्रचंड मेहनत घेत हे बांधकाम पूर्ण करण्यात आलं. प्रतापगडावरचा हा बुरुज गेल्या वर्षी ढासळला होता, त्यामुळे गडावरील तटबंदीलाही धोका निर्माण झाला होता, पण आता तो बुरुज पुन्हा भक्कमपणे उभा आहे. दि नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड एंटरप्राइजेस म्हणजेच नाडे या संस्थेतर्फे सध्या मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या विक्रोळी वर्कशॉपमध्ये छत्री निर्मिती सुरू आहे. सुमारे 150 अंध अपंग मुकबधीर बांधव या छत्र्या तयार करत आहेत. या उपक्रमामुळे या दिव्यांगांना कोरोना काळात रोजगार उपलब्ध झाला आहे. सुमारे 61 प्रकारच्या 25,000 पेक्षा जास्त छत्र्या बनवून तयार आहेत. नगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि राहाता तालुक्यात दुपारच्या सुमारास वादळी पाऊस झाला. या जोरदार वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले, काहींच्या घरात पाणी शिरलं, तर रस्त्याच्या कडेला असलेली झाडंही उन्मळून पडली. राहाता तालुक्यातील वाकडी परिसरात काही काळ गारपीटही झाली, पण सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महाराष्ट्र राज्याचा राज्य पशु आणि भीमाशंकरचं वैभव असलेल्या शेकरूंची भीमाशंकर जंगलात गणना होणार आहे. कोविडच्या धर्तीवर फक्त वनकर्मचारीच यात सहभागी होणार असून 7 दिवस ही गणना चालणार आहे. यात त्यांची घरटी मोजून प्रत्यक्ष दिसणाऱ्या शेकरूंची नोंद घेऊन त्यातून निश्चित आकडेवारी आणि शेकरूंचं अधिवासाचं ठिकाण समजणार आहे. या माहितीचा उपयोग जंगलातील पुढील नियोजनासाठी होणार आहे. गायक आदित्य नारायण याला अलिबागची संस्कृती अलिबागकरांना कमी लेखणाऱ्या आशयाचं वक्तव्य करणं भोवलंय आणि त्यावर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. आदित्य नारायण यांना माफी मागावी अशी मागणी मनसेनं केली आहे. यापुढे अलिबागचे आया आहे क्या असं कुठल्या हिंदी चित्रपटात कार्यक्रमात कोणी म्हटलं तर त्यांना मनसे धडा शिकवेल असा इशारा मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिलाय. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा पोलिसांनी पाकिस्तानचं सहाय्य असणाऱ्या नार्को मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय. पोलीस प्रशासनानं 50 कोटी रुपये किमतीचे 8 किलोग्रॅम हेरॉईन जप्त केलाय. या प्रकरणी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून इतरही आरोपींचा शोध सुरू आहे. बातमी मागची बातमी म्हणजे